हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण हा पेरू कसा बनायचा हे पाहणार आहोत. तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे पेरू बनवण्यासाठी मी हे दोन कलरची लोकर घेतलेली आहे आणि 10 नंबरचा क्रोशा हुक कात्री आणि हे मी इथे फायबर घेतलेलं आहे, सॉरी कॉटन. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ग्रीन कलरने एक मॅजिक रिंग बनवायची आहे. आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक चेन घेऊन आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे घालायचे आहेत, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 सिंगल क्रोशे घातल्यानंतर ही मॅजिक रिंग आपल्याला घट्ट ओढून घ्यायची आहे आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशावर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. परत एक चेन घ्यायची आणि ह्या पहिल्या सिंगल क्रोशावरच आपल्याला 2 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. तर असंच हे जे 6 सिंगल क्रोशे आहेत, ह्या 6 सिंगल क्रोशावर आपल्याला प्रत्येक सिंगल क्रोशावर 2 2 असे एकूण 12 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. एक, दोन. आणि हे पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता तिसऱ्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आणि तिथेच एक खांब घालायचा, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, परत त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, म्हणजे ह्या 3 खांबावर आपल्याला 3 खांब घालायचे आणि ह्या 4थ्या खांबावर 2 खांब घालायचे, 1 आणि 2. तर हेच आपल्याला राऊंडमध्ये 3 वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 15 खांब तयार होतील. 2, 3, परत 1, 2. तर असंच आणखीन 1 वेळेस मी रिपीट करते. तर मी हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता चौथ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपले तिसऱ्या राऊंडमध्ये 15 खांब होते तर चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा 15च खांब विणायचे आहेत, म्हणजे प्रत्येक खांबावर 1 1 खांब. तर मी हा चौथा राऊंड कंप्लीट करून घेते. तर हा मी 1, 2, 3, 4 चौथा राऊंड कंप्लीट केलेला आहे. परत इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि एक चेन घ्यायची आणि परत तिथेच आपल्याला 1 खांब घालायचा आहे, 1 पुढच्यावर आणखीन 1, 2 त्याच्या पुढच्यावर आणखीन 1, 3 आणि त्याच्या पुढच्यावर आणखीन 1, 4, म्हणजे 4 खांबावर 4 खांब झाल्यानंतर 5व्या खांबावर आपल्याला 2 वेळेस खांब घालायचे आहेत. हेच आपल्याला 3 वेळेस रिपीट करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5व्यावर 2, परत 1, 2, 3 आणि 4, 5व्यावर 2. तर 3 वेळेस रिपीट केल्यावर आपले 18 खांब तयार झाले. परत इथे आपल्याला पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे, सॉरी ही एक चेन आहे. तर इथेच आणखीन आपल्याला एक चेन घेऊन ह्या पुढच्या मुख्या खांबावर खांब विणायचा आहे. तर 1, 2, 3, 4, 5 ह्या 6व्या राऊंडमध्ये आपल्या 18 खांबावर 18 खांबच असणार आहे. तर इथे मी 6वा राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी 6 राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत. आता 7व्या राऊंडमध्ये इथे स्लिप स्टिच करून जोडायचं आहे आणि एक चेन घेऊन आपल्याला पहिल्या खांबावर 1 खांब घालायचा आहे, दुसऱ्या खांबावर 1 खांब, तिसऱ्या खांबावर 1 खांब, 4थ्या खांबावर 1 खांब आणि 5व्या खांबावर 1 खांब. आता 5 खांबावर आपण 1 1 खांब घातल्यानंतर 6व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत. असंच आपल्याला 3 वेळेस रिपीट करायचं आहे, 1
दोन तीन चार पाच आणि सहाव्यावर दोन, परत एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहाव्यावर दोन, परत ह्या पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप स्टिच करून राऊंड जॉईंट करून घ्यायचं, परत एक साखळी घ्यायची. आणि आता आपल्याला ह्या प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे. तर ह्या सहाव्या सॉरी 1 2 3 4 5 6 ह्या 7व्या राऊंडमध्ये आपले 21 खांब तयार झाले होते, तसेच 8व्या राऊंडमध्ये सुद्धा 21 खांब तयार होतील. तर इथे मी 8वा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी 8वा राऊंड 21 खांबामध्ये कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता 9वा राऊंड आपल्याला करायचा आहे. तर 8व्या राऊंडमध्ये आपण 5 खांबावर 5 खांब घातले होते, तर 9व्या राऊंडमध्ये आपल्याला सॉरी 7व्या राऊंडवर आपण 5 खांबावर 5 खांब घातले होते आणि 8वा राऊंड प्रत्येक खांबावर एक एक. तर या 9व्या राऊंडमध्ये 1 2 3 4 5 आणि 6 सहा खांबावर 6 खांब, 7व्या खांबावर 2 खांब, असंच आपल्याला 3 वेळेस रिपीट करायचं आहे. 1 2 3 तर इथे मी 3 वेळेस रिपीट करून घेते. तर इथे स्लिप स्टिच करून मी हा 9वा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर राऊंडच्या शेवटी आपले 24 खांब तयार झाले. तर इथपर्यंत आपले प्रत्येक राऊंडमध्ये 3-3 खांब वाढत होते, आता आपल्याला 4 खांब वाढवायचे आहेत. तर एक चेन घ्यायची, परत इथेच एक खांब, 2 3 आणि 4 हे 4 खांबावर 4 खांब आणि ह्या 5व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, एकाच खांबावर 2 खांब. हे आपल्याला 4 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे आपले 4 खांब वाढतील. 4 खांब वाढल्यावर जे आपले 24 खांब होते ते 28 खांब तयार होतील. तर इथे मी हा 10वा राऊंड कम्प्लीट करून घेते. सॉरी, इथे माझी 10वा राऊंड थोडासा चुकला होता. तर आपल्याला काय करायचं आहे, 10व्या राऊंडमध्ये 1 2 3 4 5 खांबावर आपल्याला 5 खांब घालायचे आहेत आणि ह्या 6व्या खांबावर 2 खांब, हे आपल्याला 4 वेळेस रिपीट करायचं आहे, म्हणजे आपले 4 खांब वाढतील. तर इथे 28 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर आता आपला 11वा राऊंड सुरू आहे. तर इथे स्लिप स्टिचने जोडून एक चेन घ्यायची, परत तिथेच आपल्याला एक खांब घालायचं आहे. तर या 11व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 6 खांबावर 6 खांब घालायचे, 3 4 आणि 5. आणि या 7व्या राऊंडमध्ये आपल्याला एकाच खांबावर 2 खांब घालायचे, परत 6 खांबावर 6 खांब घालायचं, असंच शेवटीपर्यंत आपल्याला करायचं 4 वेळेस, म्हणजे या राऊंडमध्ये आपले 32 खांब तयार होतील. तर मी हा 11वा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर आता आपला राऊंड 12वा सुरू आहे. तर 12व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे, म्हणजे जे 32 खांब होते त्या 32 खांबावर आपल्याला 32 खांब करायचं आहे. तर असंच 12वा 13वा आणि 14वा एकूण 3 राऊंड आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. तर इथे मी 3 राऊंड कम्प्लीट करते आणि नंतर दाखवते. तर इथे मी 3 राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत, 12, 13 आणि 14. आता आपला 15वा राऊंड सुरू आहे. तर 15व्या राऊंडमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे, परत एक चेन घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 6 खांबावर 6 खांब घालायचे, 3 4 5 आणि 6, नंतर 7वा आणि 8वा दोनाचा एक करायचा आहे. तर जसं या 3 राऊंडमध्ये आपले 32 खांब झाले होते, तर या राऊंडमध्ये आपले 4 खांब कमी होतील, तर 28 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे 15व्या राऊंडमध्ये आपले एकूण 28 खांब तयार झाले. आता 16व्या राऊंडसाठी एक चेन घेऊन मी इथे एक खांब घातलेला आहे, 2 3 4 5 पहिल्या 5 खांबावर 5 खांब घालायचे,
आणि सहावा आणि सातवा दोनाचा एक करायचा. परत पहिल्या पाच खांबावर पाच खांब, दोन तीन चार आणि पाच. परत सहावा आणि सातवा दोनाचा एक, म्हणजे या राऊंडमध्ये आपले एकूण 24 खांब तयार होतील. तर इथे आपले आता 17वा राऊंड सुरू आहे. तर ह्या 17व्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे. म्हणजे जे 16व्या राऊंडमध्ये आपले 24 खांब होते, तर या 17व्या राऊंडमध्ये सुद्धा आपले 24च खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी 17वा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. परत स्लिप स्टिच करायचं. आता आपल्याला 18वा राऊंड सुरू करायचा आहे. एक साखळी घ्यायची, पहिल्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचा आहे, दुसऱ्या खांबावर एक खांब, आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे. परत पहिल्या खांबावर एक, दुसऱ्या खांबावर एक, आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक, असं आपल्याला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी हा 18वा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. तर 18व्या राऊंडमध्ये आपले 18च खांब तयार झालेले आहेत. परत इथे स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक साखळी घ्यायची. आता आपल्याला ह्या 19व्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक करायचं आहे आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक. परत पहिल्या खांबावर एक खांब, दुसरा आणि तिसरा दोनाचा एक, असंच आपल्याला हे राऊंड पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं आहे. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी 19वा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. तर या राऊंडमध्ये आपले 12 खांब तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, स्लिप स्टिचने जोडायच्या अगोदर याच्यामध्ये व्यवस्थित हे कॉटन भरून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 20व्या राऊंडमध्ये प्रत्येक खांबावर दोनाचा एक करायचा आहे. एक चेन घेतलेली आहे आणि इथे दोनाचा एक, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 6 खांब तयार होतील. तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि थोडासा धागा दूरवर ठेवून कट करून घेते. तर इथे मी धाग्यामध्ये सुई ओवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रत्येक खांबातून काढून घ्यायची आहे. आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता ओढल्यानंतर इथून आपल्याला सुई घालून या वरच्या टोकाला काढून घ्यायची आहे. तर मी ह्या वरच्या टोकातून काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला थोडंसं अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपल्या पेरूला शेप आला पाहिजे. आता हे साईडमधून घालून परत खालच्या टोकातून आपल्याला काढून घ्यायचं आहे. खालच्या टोकातून काढल्यानंतर एकदा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडने मी शेप व्यवस्थित करून घेते. तर इथे पेरूला मी दोन्ही साईडने व्यवस्थित पेरूसारखा शेप दिलेला आहे. आता आपल्याला पान विणायला घ्यायचं आहे. तर सर्वात अगोदर 7 साखळ्या विणायच्या, 1 2 3 4 5 6 7. आणि ह्या 2 साखळ्या सोडून, सॉरी 1 साखळी सोडून दुसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे. परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक मुका खांब विणायचा आहे. परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशिया. परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक हाफ डबल क्रोशिया. परत त्याच्या पुढच्या साखळीवर एक मुका खांब आणि त्याच्या पुढच्या साखळीवर स्लिप स्टिच. परत 2 चेन घ्यायच्या आणि जिथे स्लिप स्टिच केलं होतं तिथे स्लिप स्टिच करायचं. जिथं मुका खांब घातला होता तिथे मुका खांब घालायचं.
जिथे अर्धा खांब घातला होता तिथे अर्धा खांब घालायचा, तर दोन वेळेस अर्धा खांब घालायचा, परत मुका खांब, स्लिप स्टिच, आणि परत ह्या पहिल्या चेनवर सुद्धा एक स्लिप स्टिच करायची आहे, आणि धागा दूरवरून कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला शिवण्यासाठी धागा लागणार आहे। तर असं इथे मी पान शिवून घेणार आहे, आणि इथे मी देठ बनवण्यासाठी ब्राउन कलरची लोकर घेतलेली आहे। तर सेम सुरुवातीला 7 साकळ्या घ्यायच्या, 1 साखळी सोडून प्रत्येक साखळीवर एक एक मुका खांब घालायचा आहे, आणि धागा दूरवर ठेवून कट करायचा आहे। तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण पेरू कंप्लीट करून घेतलेलं आहे, आणि हे वरी देठ आणि पान जोडून घेतलेलं आहे। तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आता माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।